तुझी आवड जपताना इतर कोणाची तरी आवड जपली गेली नाही किंवा तसं काही झालंय का? ओके, वैयक्तिक आयुष्यातलं तू म्हणत असेल तर मी सांगेन की खूप चिंता माझ्यासाठी, माझ्या बाबतीत माझ्या बाबांनी आणि आईनी पाहिली आहे. बिकॉज खरोखरीच आहे ते की त्याच्यात काही चूक नाही आहे. म्हणजे चिंता म्हणजे आय एम नॉट बिंग इमोशनल, म्हणजे इमोशनल क्या कॅटेगरीतलं नाही म्हणते मी की अरे कसं करणार आहेस, हे तुझं वागणं, हे तुझं असणं, हे तुझं काम, ह्या सगळ्या गोष्टीतनं माझ्या नकळतपणे तेव्हा कदाचित माझ्या घरच्यांना, बायकोला असेल, आईबाबांना असेल, त्यांनी खूप सहन केलं आहे माझं इथपर्यंत येणं, की आता ते वागणं ही परवडणारी गोष्ट नाही मला. आता ते सहन करायला माझे बाबा तरुण नाहीत. नाव इज अ ओल्ड पर्सन आणि नाव आय एम द वन की जो आता त्या ती जागा घ्यायला हवी. आणि हे काही फार ग्रेट सांगत नाही आहे, प्रत्येकाच्या घरातलं तेच आहे. म्हणजे ते म्हणतात ना की जोपर्यंत मला कळायला लागलं की माझे बाबा बरोबर होते तोपर्यंत माझ्या मुलाला वाटतं की मी मूर्ख आहे. तोपर्यंत त्याला वाटतंय की बाबा चुकीचा आहे. सो हे चालूच राहणार आहे. सो दिस इज कानाला खडा की याच्यापुढे आईबाबांना माझी चिंता करावी लागणार नाही माझ्या वागण्याची, माझ्या व्यवसायाची. हा कानाला खडा लावला पाहिजे वैयक्तिक आयुष्यात. तुला काव्याची आवड आहे स्वतःलाही, एक अशी कुठली कविता जी तुला वाटतं की तुला स्वतःसाठी किंवा योग्य ठरेल? आमचा वैभव जोशी नावाचा एक फार लाडका कवी आहे, कानाला खडा ह्याच्या संदर्भातच आहे. ज्या ज्या लोकांना जे कार्यक्रम बघताय त्यांना कदाचित कळेलही की त्यांना ते ती गोष्ट सांगताना मला कदाचित हे सांगायचं आहे. थोडंसं माझं असणं, माझं वाटणं पण कदाचित असेल, माझा स्वभाव पण कदाचित असेल. ती अजून रुसली आहे पण काही बिघडत नाही. ती अजून रुसली आहे पण काही बिघडत नाही. हृदयात जरासे तुटते पण काही बिघडत नाही.